नमस्ते पालक हो लहानपण माझे या YouTube चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। मित्र मैत्रीण, मी तुम्हाला शांची एक गोष्ट सांगणार आहे। त्या गोष्टीचं नाव असणार ससाने शिया। जंगलामध्ये शिया राहत असते। ते शिया प्राण्यांना मारून खात असते, म्हणून सगळे प्राणी चिंतित होते। एक दिवशी सगळ्या प्राण्यांना एक योजना बनवली की एक बार शियाला दररोज एक एक प्राणी भेट देणार। तर तरी शियाकडे जायला लागले आणि शियाला बोलले, महाराज तुम्हाला काय तर सूचना सांगायचे। काय ती सूचना? की तुम्ही असं शिकार करत राहिला ना तर या जंगलमध्ये प्राणी नाही दिसणार एक बी, म्हणून आम्ही तुम्हाला दररोज एक प्राणी भेट देणार। मग तुम्हाला शिकारच करायचे पडत नाही। सर बोलतो शिय बर। आणि चतुर्ससा नंबर येते। चतुर्ससा युक्ती सोचत युक्ती विचार करत करत जात असते, पण चतुर्थसा होते तर भोजन नाही बनायचं असते। म्हणून ते युक्ती सोचत सुद्धा तुझं जा संध्याकाळी पोचतो। संध्याकाळी पोचल्यानंतर जोरात रागाला बोलते, एवढा उशीर सकाळपासून मी माझा भोजन जवळ बघायलो, आता माझं भोजन आले मी या प्राण्यांना नाही सोडणार। आणि ते ससा बोलते, मी सात ससा तुमच्याकडे येत होतो, म्हणजे ते क्षीय आला आणि तुमच्याकडे सूचना पाठवायसाठी मला नुसतं पाठवला। काय आहे ती सूचना? तर ससा बोलू लागला की तुम्ही ह्या जंगलातून जावा, आजपासून ते या जंगलाचे राजा आहे। शिव जोरात राजाने बोला, कुठे ते? तर ते एक विहिरीच्या जवळ गेला आणि ते शिव आपलं प्रतिबिंब बघितला। तिला वाटत ते दुसरं शिव जोरात धडकावली मारला। तर मी अजून एकदा आवाज आली तर ते जोरात उडी मारला ते शिव आणि पाण्यात जाऊन मेला। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम